नमस्कार मंडी मैं कल्चर सगळ्या मजेत मी जितेश नाट तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी यूट्यूब चॅनल मिकी मॉस रायडर. फायनली तो दिवस आलाय, आपल्या गाडीची डिलिव्हरी आहे. गाडी आपण केलेली बुक पुण्याला, आपण निघालो पुण्याला. तर आपल्यासोबत आहे ओमी आहे, तुषार आहे, प्रथमेश आणि आपली बहीण आहे, आणि प्रत्येक आणि ओमकर बाईकनी येत आहेत. ते मला डायरेक्ट शिडुंग टोलच्या आधी भेटणार आहेत शिवनेरी हॉटेलवर. स्वतः जायचं आहे शिवनेरी हॉटेलला, मग भेटू डायरेक्ट. मला जरा गोप्रोचा प्रॉब्लेम झालोय, गोप्रो अपडेट नव्हता केला, तो रेकॉर्डिंग चालू करा जातोय तर बंद होतं. सो आज मी ब्लॉगिंग करतोय ती मोबाईलवर करतोय, म्हणजे तुम्हाला मोठं ब्लॉगिंग येताना मग काय भेटणार नाही. जी काय ब्लॉगिंग असेल नुसती ब्लॉगिंग असेल, मोठं ब्लॉगिंग असेल. आता निघूया, लेट झालं खूप आधीच. फायनली हॉटेलवर पोचलेलं, प्रतिकांनी पण भेटलं हॉटेल झाली. तर आपल्यासोबत आहे ओमी, तुषार आपली बहीण आहे पूजा, आणि प्रथमेश घर आपणे भाई मिल चुके है प्रतीक. हो गया जरा कैमरा चालू, पहला बोला था कि कैमरा ऑन नहीं नहीं चालू हो रहा. हो गया, हो गया, बच गया मेरा पैसा. और तुम कर सगळ्यात लेट केला आहे आज. मी नाही लेट केलं, मी बरोबर टाइमवर आलो. अरे आयडिया हा लेट आलाय. तर फायनली ब्रेकफास्टला थांबलेलो, तर वडा उसळ मागवलाय. ओमकरची पुरी भाजी खाऊन पण झाली, आणि प्रतीकची ऑर्डरच येत नाही आज. तर सकाळी असं झालेलं की प्रतीकसोबत बोलणं आलं, तर प्रतीक बोललं आपण दोघं भेटूया एकत्र, सगळे एकत्र नाश्ता करू. सकाळी आम्ही निघालो आज इकडे शिवनेरी हॉटेलवर भेटलो, आता ब्रेकफास्ट करूया आणि मग भेटूया. तर फायनली ब्रेकफास्ट करून निघालो आहे, आता वाजले 11:30. प्रतीकांनी पण निघाले डायरेक्ट, आता प्रतीकांनी भेटणार आहे एक शोरूम जवळ वाकडेवाडीला. प्रतीक बोललाय पाऊस पडला तुम्ही फोर व्हीलरमध्ये येईल, नसेल पाऊस तर डायरेक्ट शोरूम जवळ भेट. आता निघूया डायरेक्ट शोरूममध्ये जाऊन भेटूया तुम्हाला. वाकडेवाडीला आपली डिलिव्हर आहे. बुकिंग करताना आपण गेलेलो कासरवाडीला, कासरवाडीला नुसतं बुकिंग केलेलं कारण इकडचं शोरूम बंद होतं. वाजल्या 4:30 वाज, आम्ही इकडे पोचलो 1:15 पोचलेलो, 15 नंतर खायला गेलो, भूक लागलेली. सो आलो, सगळं पूर्ण सेटअप रेडी आहे डिलिव्हरीचं. आता जाऊया पहिलं वर, वर जाऊन बघूया. अभी अभी नहीं तो अपनी स्कूटर फुल पावर. त्याला कुठला नाही म्हणजे तू कसं वाटतंय तुला? एक नंबर वाटतंय. फायनली 2 महिने वेटिंग केल्यानंतर गाडी आली आहे मुंबईत बुक केलेली, पण तिकडे असं वाटतं की गाडी बुक करून गुन्हा करतो ना कोर्टातल्या तारीखवर तारीख भेटतात, तसं दुसरं तारीख भेटत डिलिव्हरीच्या. शेवटी पुण्याला येऊन गाडी बुक केली, झाली डिलिव्हरी, भेटलेली आहे. फुल मजा. आणि जी मेन चीज तर प्रतीकला पहिला थँक्यू, हिने माझ्या गाडीसाठी लय धावपळ केली. गाडी आली भावा बस, आणि ती पण खूप लवकर आली, 4 दिवसात गाडी भेटली. मंडेलावर आम्ही कासरवाडीमध्ये बुक केलेली, आणि थर्सडेला भेटणार होती पण थर्सडेला नंबर नव्हता आला, सो फ्रायडे झालं आणि आपल्याला गाडी भेटली. आली ना तुला कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन खूप खूप. नीट गाडी चालवायची, राईट सेफ, राईडवर राईड करायची आहे. आणि होमकर तर जेवत नव्हतं, माझी गाडी येत नव्हती. मी 2 दिवस जेवलो नव्हतं याच्या गाडीसाठी, माहिती आहे का? गाडी आज येईल उद्या येईल, पण फायनली गाडी आली आहे. त्याला पार्टी पाहिजे होती. नाही ना, ॲक्च्युली आता या ग्रुपमध्ये 3 अरेस्ट झाल्या आहेत, 2 ब्लॅक आहेत आणि 1 ग्रे आहे मध्ये. आता गाडी चाल, आता पुढच्या जी राईड आहे त्या राईडला माझ्या येणार. नॉनस्टॉप तिथून सगळं झालं आहे डिलिव्हरी, तिथून आता निघूया मुंबईला. वाजलेत 5:30 वाजलेत,
जापर्यंत 7:30-8 तर होणार, कारण गाडी तर पळू शकत नाही आपण. तर भेटूया डायरेक्ट मोटर व्लॉगिंगच्या सेटअपवर. हेल्मेटला मोटर ब्लॉगिंग सेटअप केलेला, पण माईक ॲडॉप्टर तर आवाज देत नाही, माईकचा जरा प्रॉब्लेम झाला, सो मोटर ब्लॉगिंग करायला भेटणार नाही. आता इथून निघतोय, वाजलेत 6:30, पोहोचवंत 8:30 होतील. आता इथून निघूया आणि यार गाडी बघा यार काम भारी वाटते. ओहो आता ओमकार आणि प्रतीक अनामिकावर आणि गाडीतनं चाललेत तुषार आणि बहीण आणि पप्पू, तिघं जण गाडीतनं चाललेत आणि माझ्या मागे भूमी आहे. तर इथून निघूया, खूप लेट झालं तर डायरेक्ट भेटूया मुंबई. सो गाईस फायनली घरी पोचलो, काय रात्री ब्लॉग केला नाही कारण खूप लेट झालेलं, 12:30 वाजले आणि पावसाने एवढी हालत बेकार केलेली ना, नुसता पाऊस चालू होता आणि आपल्या गाडीची हालत बाहेर, तर पावसाने एवढं झालेलं ना तिकडली नंबर प्लेट पूर्ण काही पडलेली, असं वाटत पण नव्हतं की गाडी शोरूममधनं घेऊन आलो आहे. पण कालची राईड टोटल 166 किलोमीटरची झाली, फायनली आपलं ड्रीम कम्प्लीट झालं. आता असं आहे की कधी निघतोय राईडला, कारण गाडी आली, गाडीची वाट बघू होतो आणि प्रत्येकाने आम्ही सगळे थांबलेलो कारण माझी गाडी नव्हती येत म्हणून आम्ही राईड थांबवलेली आणि आता आम्ही राईडला निघणार होतो. सो आता लवकरच राईडला निघू. सो ही व्हिडिओ मी इकडेच एंड करतो, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, आणि जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर हा जो समोर तो माझा इन्स्टा आयडी आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.